आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत तुम्ही आलात मी आभारी आहे देववचन माझ्याकडून ऐकण्यासाठी तुम्ही स्वेच्छेने तयार आहात हे मला खूपच महत्वाचं वाटतं शांत होणं आणि उल्हासित होणं या विषयावर आज मला तुमच्याशी बोलायचं आहे या दोन्ही गोष्टी आपण केल्याच पाहिजेत असं बायबल्स सांगतं मला तुमच्या तक् मोकळी करायची आहेत विश्वासाचा एक आत्मा आत्मा बाळगण्यासाठी तेव्हा आजची ही शिकवण नीट ऐका मग ते अध्याय अकरा वचन अठ्ठावीस ते तीस ही खूपच दिलासा दिलासा देणारी वचनं आहेत अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी तुम्हाला विसावा देईन विस्तारित बायबल सांगतं मी तुमच्या आत्म्यांना विसावा विश्रांती देऊन ताजतवान करीन बघा त्यात असं म्हटलं नव्हतं मी तुमच्या देहाला ताजं करीन तो म्हणाला मी तुमच्या आत्म्याला करीन शारीरिक विश्रांतीची आपल्याला गरज असतेच ती अत्यावश्यकच असते पण तुम्ही शारीरिक दृष्ट्या विश्रांती घेऊ नये आत्मा म्हणजेच तुमचं मन तुमच्या इच्छा आणि तुमच्या तुमच्या भावना तुम्ही झोपलेल्या असलात तरी तुमच्या मनाचं कार्य चालू असतं तरीही तुम्ही अत्यंत अस्वस्थ होऊ शकता काही माणसं रात्री आडवं पडल्यावर काळजी करण्यासाठी वेळ वाया घालवता तुम्ही जेव्हा तसं करता तेव्हा तुम्हाला योग्य विश्रांती मिळत नाही येशू म्हणाला की हे पहा एखाद्या बाबतीत तुम्ही अस्वस्थ असाल माझ्याकडे या तुम्हाला एखादी समस्या असेल तुम्ही माझ्याकडे या तुमचं एखादं मूल अडचणीत असेल तुम्ही माझ्याकडे या तुमच्यावर कुठलं दडपण असेल तर तुम्ही माझ्याकडे माझ्याकडे या मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्यावं माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्यावं माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल तुमचा जीव म्हणजे तुमचा आंतरिक जीवन आपण ते पुन्हा वाचूया तो म्हणाला तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुमच्या आंतरिक जीवनासाठी तुम्हाला काहीतरी मिळेल तुम्हाला मिळेल स्वस्थता विश्रांती उत्साहवर्धन आणि मनोरंजन यावरून असं वाटतंय जणू तो सांगतोय की आपल्या जीवांना रजेची गरज आहे तुम्ही तुमच्या देहाला सुट्टीवर घेऊन गेला तरी ही तुमच्या जीवाला सुट्टी मिळतेच असं नाही आपलं एक बाह्य जीवन नसतं एक आंतरिक जीवन असतं आणि बाह्य जीवनापेक्षा आंतरिक जीवन देवाच्या दृष्टीने अधिक महत्वाचं असतं आणि माझ्या आंतरिक जीवनाला विश्रांती हवी माझ्या आंतरिक जीवनाला सुट्टीची गरज आहे माझ्या भावनांना सुट्टीची गरज आहे माझ्या मनाला सुट्टीची गरज आहे मला विश्रांतीची गरज आहेच कारण माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे आज मला तुमच्याशी बोलायचं आहे तो विषय म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आपणा सगळ्यांचाच एक ठराविक असा दृष्टिकोन असतो आपापल्या जीवनाकडे पाहण्याचा आणि काही माणसं केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच काहीसे आरामप्रिय असतात तशांपैकी तुम्ही असाल तर येशूच्या नावाने मी तुम्हाला आशीर्वाद देते मलाही मलाही असं होता आलं असतं तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं पण माझ्या पदरात हे असं पडलंय मी त्यांच्यापैकी एक आहे अडचणी कसली <laughs> काय <laughs> जसं बहुतांश लोकांच्या बाबतीत असतं माझं लग्न आहे का प्रत्येकाला शिकवण देत असतो की तुम्ही काळजी करणं सोडून द्या आणि त्याच्याकडे एक असं वचन आहे जे प्रत्येक समस्येचं उत्तर आहे ते म्हणजे रोमकरांस आठ अठ्ठावीस सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात कुठलीही समस्या घेऊन डेवकडे जा भले मग ती कुठलीही समस्या असो ती एखाद्या लोकांची समस्या असो आर्थिक समस्या असो तुम्ही आजारी असाल तुम्ही अस्वस्थ असाल तो तुम्हाला दोन पैकी एका वचनाचा दाखला देतो पहिलं पेत्र पाच किंवा रोमकरांस आठ देवावर तुझी काळजी टाकून दे स्वतःला लीन कर तू तु तुझ्या समस्येबाबत काही करू शकत नाहीस काळजी देवावर सोप देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात पण तरीही मी अस्वस्थ आहे त्याने तुझं काही भलं होणार नाही बघा देवसारख्या स्वभावाच्या माणसांना माझ्या संदेशातनं काय मिळणार आहे याची मला नक्की खात्री नाही आहे कारण तुम्हाला त्याची गरज नसेल पण असे बरेच जण आहेत ज्यांना ज्यांना त्याची गरज आहे त्यामुळे आम्हाला इतरांना आज इथे थोडीशी मदत मिळेपर्यंत तुम्हाला मुकाट्याने सहन करावं लागणार आहे आमेन किती जण अधिकच उत्कंठित झाले आहात खूपच छान मी शिकवण देण्यासाठी देवाने सगळी अस्वस्थ माणसं इथे पाठवली आहेत आपल्याला एका आंतरिक विसाव्याची गरज आहे बाह्य विसाव्याची नाही आपल्याला बाह्य विसाव्याची गरज नक्कीच आहे आपण त्याशिवाय दुबळे होऊ साधी दैनंदिन कामं करू शकणार नाही पण अति कामाने सुद्धा अंतरिया आम्ही आपण खूप खूप झिजून जाऊ अतिविचार किंवा अतिनिर्णय अति बोलणं बघा मी जेव्हा अशा एखाद्या परिस्थितीत परिस्थितीत सापडते जिथे मला दिवसभर बोलावं लागतं अशा वेळी दिवस अखेरीस मी पूर्णपणे दमून गेलेली असते आणि त्यावेळी माझ्या शारीरिक अस्तित्वाचा त्याच्याशी संबंध नसतो अति बोलण्यानेही तुम्ही खूप थकू शकता कधी कधी आपली यातच भलाई असते की दुसरीकडे जायचं तोंड बंद करून पाच दिवस गप्पा बसून राहायचं अति कामं करणं एक गोष्ट करण्यास शिकण्याची आपल्याला गरज आहे ती म्हणजे एकावेळी एकच गोष्ट करणं बघा कित्येक गोष्टी आपण अशा करतो की ज्या आपण करतो हे आपल्याला कळत नाही कारण आपण ते करत असताना पुढच्या गोष्टीची योजना आखत असतो पुढच्या गोष्टीचा आधीपासूनच विचार करतो दिवस संपताना आम्ही शारीरिक दृष्ट्या थकलेली असतेच पण त्यापेक्षा अधिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या असते काळजी आणि भीती आपल्याला अंतरियामी पोखरत असते लोकांना तुमच्याविषयी काय वाटतं तुम्ही काय करताय याची अति काळजी तुम्हाला पोखरून टाकते असुरक्षित असणं तुम्हाला पोखरून टाकतं असुरक्षित असणं पोखरून टाकतं तुम्हाला आम्ही मी व्याख्यान देण्याने खरं तर तेवढी थकून जात नाही तर मी थकते ते बारीक सारीक तपशील जाणून घेण्यानं लोकांना माझ्याविषयी काय वाटतं या विचारानं मी थकते कारण माझ्या हॉटेलच्या खोलीतले निम्मे दिवे लागतच नसतात म्हणून किंवा बाथटबचा स्टॉपर तुटल्याने बाथटब मधलं सगळं पाणी वाहून जात आहे म्हणून आणि मला शॉवरखाली आंघोळ करायला आवडत नाही बाथटब मध्येच मला आंघोळ करायची असते पण स्टॉपर तुटल्याने त्यात पाणीच जमा होत नाही आणि त्यामुळे मला तिथे आंघोळ करता येत नाही आणि आंघोळीशिवाय राहणं मला आवडत नाही मी जेव्हा शांत राहण्यास कसं यश मिळवू शकते भले माझ्या जीवनात काहीही घडत असो अशा वेळी मी निश्चितच भरपूर शक्ती राखत असते तुमच्यातले जे आजारी आहेत ते काहीतरी शारीरिक बिघाड झालाय म्हणून आजारी नाहीयेत तर अंतरिया मी तुम्ही व्यवहार कधीच बंद करत नाही म्हणून तुम्ही आजारी आहात तुम्ही आजारी आहात कारण तुम्ही अस्वस्थ होता आणि शांत होण्याच्या प्रयत्नात वेळ ज्या क्षणी तुम्ही शांत होता पुन्हा अस्वस्थ होता मग तुम्ही पुन्हा शांत होता मग मग पुन्हा पुन्हा चिडता त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करता मग मग पुन्हा पुन्हा संतापता मुक्त होऊ पाहता पुन्हा संतापता मग पुन्हा तुमचं मन दुखावलं जातं त्यातून मुक्त होऊ पाहता आणि कुणावर तरी रागावता आणि हे चालूच राहतं चालूच राहतं चालूच राहतं तुम्ही टाया वाजवायला हव्यात कारण आज मी तुम्हाला सत्य सांगते बघा हा माझा आजचा साक्षात्कार आहे की जग बदलणार नसतं कधीही आणि सैतानही बदलणार नसतो कधीही तुमच्या आजूबाजूची माणसंही बदलणार नसतात आणि जरी ते बदलले आणि ते खरोखरच चांगले झाले तरी आणखीन आणखी इतर काही असतील जे तेवढे चांगले नसतील म्हणूनच आजचा हा साक्षात्कार जग बदलणार नाहीये सैतान बदलणार नाहीये माणसं बदलणार आहेत म्हणूनच मीच बदलायचं असं ठरवलं आहे आता मला आठवत नाही ते किती वर्षापूर्वी होत पण मला माझ्या नवऱ्याच्या मनशांतीचा खरंच मत्सर वाटायचा आणि ती वाईट गोष्ट नव्हती मी पाहिले स्वतःला वेळ होताना आणि या सगळ्या शारीरिक समस्यांनी त्रस्त होऊन सतत डॉक्टरकडे जाताना आणि सतत थकून जाताना देवला रोज छान वाटायचा देव आनंदी असायचा आम्ही एकाच घरात राहायचो त्याची मुलं तीच माझी मुलं होती आणि आमच्या आमच्या समस्या सारख्या होत्या एकाच परिस्थितीतून आम्ही दोघं जात होतो पण असं असू नाही तो आनंदी राहायचा आणि मी अस्वस्थ राहायचे मी काळजी करायचं आणि तो काळजी सोपवून द्यायचा आमेन एके दिवशी मी ठरवलं की मी ज्या रीतीने जगते त्या व्यतिरिक्तही एक वेगळी रीत असते जगण्याची आणि मी मनशांती प्राप्त करणारच शांतीविषयी मला काही सांगायचंय तुम्ही जर हेतुपुरस्सर तर मनशांती प्राप्त केली नाही तर मग तुम्हाला ती मिळणार नाही तुम्ही जर हेतुपुरस्सर मन प्राप्त केली नाही तर कारण एक चोर पृथ्वीवर मोकाट मोकाट सुटलाय त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे सैतान आणि तो शांती हिरावून घेतो तो, तो तुम्हाला अस्वस्थ करत असतो एखादी रंजक योजना आखतो मग तुम्ही काय करा तर पुढच्या तीस दिवसांची एक यादी ठेवा आणि पुढच्या पुढच्या तीस दिवसात रोज सकाळी जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा आठवा की तुमची एखादी सवय किंवा प्रवृत्ती जी सैतानाने सैतानाने वापरली तुम्हाला अस्वस्थ करण्यासाठी जसं तुम्ही तुमच्या तुमच्या गाडीच्या चाव्या हरवल्या तुम्ही घराबाहेर पडत असतानाच फोनची बेल वाजली आणि तुम्ही ठरवू शकला नाहीत की पुन्हा जाऊन फोन घ्यायचा की नाही घ्यायचा अखेरीस तुम्ही माघारी आलात पण तुमचा गुडघा दारावर आपटला तुम्हाला ठेस लागली अंगठ्याचं अंगठ्याचं नख अर्ध उचकटलं गेलं तुम्ही फोनकडे आलात आणि फोन करणाऱ्याने फोन ठेवून दिलेला होता तोपर्यंत किंवा तुम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकलात ज्याची तुम्ही अपेक्षाच केली नव्हती आम्ही ऑफिसमध्ये कुणाला तरी बढती मिळते जी तुम्हाला हवी होती या महिन्याचं तुमचं विजेचं बिल अपेक्षेपेक्षा जास्त आलं तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिक कंपनीत फोन केला तेव्हा तासभर तुम्हाला ताटकळत ठेवलं गेलं ध्वनिमुद्रित केलेले संदेश ऐकवत आमच्यासाठी तुम्ही अनमोल आहात पण वाट पाहा चला आता तुम्हाला कळतंय मी काय बोलते ते गोष्टींचा निरंतर चक्र गोष्टी घडतच असतात आम्ही सैतान आपल्याला अस्वस्थ करतो आपण आपण लक्षात घेऊया येशूने मार्थाला असं सांगितलं नाही ती खूपच काम करायची त्याने मार्थाला सांगितलं ती काळजी खूप करायची आपल्याला वाटतं आपण खूप काम करतो पण माझ्या मते आपल्याला देवाकडून क्षमता प्राप्त झालेली असते काम करून भरपूर चांगल्या फळांना जन्म देण्याची बायबल सांगता आपण काम केलंच पाहिजे तुम्ही सहा दिवस काम करा एक दिवस आराम करा काम करणं चांगलंच आहे आपली उभारणी आहे चांगल्या कृतीसाठी काहीतरी निर्माण करण्यासाठी खर तर काम करून थकण्यापेक्षा नुसतं लोळत पडण्याने मी अधिक थकून जाते खरंच आळशीपणा करून मी अधिक थांबून जाते त्याने मार्थाला असं सांगितलं नाही की तू खूप काम करतेस सोमनाला खूप खूप काळजी करतेस ती कसली काळजी करायची येशू तिच्या घरी आला होता ती अस्वस्थ होती की घर छान स्वच्छ नव्हतं जेवण कदाचित वेळेवर तयार होणार नव्हतं समस्या ही होती ती समस्या होती हे उचलून ठेवा ते उचलून ठेवा हे मार्गे लावा ते मार्गे लावा बापरे येशूला काय वाटेल उलट पक्षी मेरी येशू समोर जाऊन बसली कारण तिला त्याच्या सानिध्यात विसावा घ्यायचा होता आणि देवाचे आभार आपण सगळ्यांमध्ये केवळ मार्थाच नाही तर मेरीही दडलीय प्रश्न तिला शोधण्याचा असतो खरंच आमेन मार्थाने जे केलं ते आपण बऱ्याचदा करतो ती अस्वस्थ झाली होती आणि तिच्या समस्येसाठी तिने मेरीला दोषी ठरलं खरंच चला आता ती अस्वस्थ झाली होती तिला न रुचणार असं काहीतरी तिच्या आयुष्यात घडत होतं तिच्या समस्येसाठी तिने मेरीला दोष दिला आणि कित्येकदा जेव्हा आपल्याला आपल्या गाडीच्या चाव्या सापडत नाही तेव्हा तो दुसऱ्या कुणाचा दोष असतो कित्येकदा आपल्याला जेव्हा उशीर होतो तेव्हा तो दुसऱ्या कुणाचा दोष असतो म्हणूनच आपल्याला अस्वस्थ करण्यात सैतान यशस्वी होतो आणि मग तो आपल्याला कुणाशी तरी संघर्ष करायला लावतो पण या या सगळ्या गोष्टीवर तोडगा काय असतो तर शांत होणं आणि आनंदी असण बघूया स्तोत्रसहिता चौऱ्याण्णव बारा तुम्ही म्हणाल माझी मनशांती हिरावणार असं रोजच्या रोज माझ्या बाबतीत काहीतरी किती काय किती काय घडत राहणार तुम्हाला आश्चर्य का जो सुरळीत सुरळीत पार पडे मागच्या आठवड्यात मी एक ठिकाणी गेले होते जिथे मी लिखाणासाठी जाते एक सांगू लिखाणासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतात म्हणूनच या छोट्याशा शहरातल्या एका रेस्टॉरंटमध्ये मी गेले होते जिथे खरं तर जाण्यासाठीच मला पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास करावा लागतो आणि या शहरातलं ते एकमेव असं रेस्टॉरंट आहे जिथे स्टारबक्सची कॉफी मिळते जी मला खूप आवडते आय मीन त्यामुळे एक कप कॉफी पिण्याची तीव्र इच्छा मला झाली आणि मी कित्येक कित्येक तास काम केलं होतं आणि माझ्याकडे माझी नियोजित कामं होती ते रेस्टॉरंट साडेतीन ला बंद होणार होतं मी सव्वा दोन निघणार तिथे मी दोन पन्नास ला, ला पोहोचणार मस्तपैकी बसून तिथे मी माझी कॉफी पिणार जोडीला थोडंसं काहीतरी खाणार आणि मग परत येऊन माझं पुस्तक संपवणार मी गाडीने तिथे गेले तिथे जाऊन बसले आणि मग एका महिलेने मला विचारलं तुम्ही तुमची नेहमीचीच कॉफी घेणार का मी म्हटलं हो ती परत आली आणि म्हणाले मी तुम्हाला सांगायला विसरले मशीन बंद पडले तुम्हाला तुमची कॉफी मिळणार नाही ठीक आहे प्रभूची गॉड ब्लेस यू पुढच्या वेळी भेटूया एक सांगू एक काय असाही होता की मी त्यावरन अस्वस्थ झाले असते पण त्याने काही भलं झालं नसतं त्याने कॉफी मशीन सुरू होणार नव्हतं ज्या गोष्टींवरनं आपण अस्वस्थ होतो त्याने आपल्या समस्या सुटत नाहीत माझं बोलणं कुणी ऐकतंय की नाही ज्या गोष्टींमुळे आपण अस्वस्थ होतो त्यामुळे आपल्या समस्या सुटत नाहीत जग कधीही बदलणार नसतं बदलायला हवा असतो तो आपण आपला दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व व्यक्ती म्हणजे काय सांगू एका आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व व्यक्तीचं एक चित्र मी तुम्हाला रंगवून दाखवते आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी शांत राहू शकते भले काहीही घडत असो आमेन चला तर मी तुम्हाला ते पुन्हा सांगते आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी शांत राहू शकते भले काहीही घडत असो भावना म्हणजे काय त्याची एक रंजक व्याख्या आहे स्पष्टपणे ते सांगतं उचंबळून वर येऊन बाहेर पडणं विचार करा यावर आपल्या भावना वर येत असतात आणि मग मग आपण हे शिकायला हवं की त्यांना अनुसरण बंद करायला हवं <laughs> एका माणसाला दोन वर्षापूर्वी मी ही तत्व शिकवू पाहत होते तो म्हणाला अत्यंत भावनाप्रधान असा तो माणूस होता भावनांपैकी तो कायम अडचणीत सापडायचा तो म्हणाला म्हणूनच तर मी असं वागायला हवं की माझ्या भावना जेव्हा उचंबळून येतात मी आतापणा करता कामा नये मी म्हटलं अगदी बरोबर बोललात माझ्याकडे पहा मी तुम्हाला काही सांगते तुम्हाला कायम वेगवेगळ्या प्रकारच्या भावना प्राप्त होणारच आहेत तुमच्या भावना अदृश्य होऊन निघून जाणार नाहीयेत तुमच्या मनाप्रमाणे जेव्हा काही घडणार नाही तुम्हाला नेहमीच अस्वस्थ वाटेल पण त्या भावनांपै तुम्ही जेव्हा आतताईपणा करता तेव्हा सुरुवातीला तुम्ही थोडेसे दुःखी होता आणि त्याविषयी तुम्ही जितकं अधिक बोलता त्यावर तुम्ही जितकी अधिक प्रतिक्रिया व्यक्त करता तितके अधिक तुम्ही अस्वस्थ होता आणि मग तुम्ही प्रचंड संतापता की खरोखरच त्याने काहीही साध्य होत नाही आपणच स्वतःला अस्वस्थ करतो स्तोत्रसहिता चौऱ्याण्णव बारा तेरा हे परमेशाच्या मनुष्याला तू शिस्त लावितोस ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य म्हणजेच आपण धन्य असतो जेव्हा देव आपल्याला शिस्त लावतो शिक्षा करतो आपल्याला तसं वाटत नसलं तरी आपण असतो तेरावं वचन सांगतं की देव आपल्याला का शिस्त लावतो त्याला तू विपत्काली आराम देशील तुम्हाला शांत कोण ठेवणारे सांगा मला तुम्ही स्वतःच स्वतःला शांत ठेवणार आहात त्याला तू विपत्काली आराम देशील बघा आपण आपण स्वतःला शांत ठेवायलाच हवं आपल्या भावना जेव्हा उच्चंबरून येतात आपण आता ताईपणा करता कामा नये त्याला तू विपत्काली आराम देशील तोपर्यंत दुर्जनांकरिता खाच खणिली जाईल दुर्जनान खाच खणिली जाईल प्रभूला मूलभूतपणे एक गोष्ट हवी असते ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीच्या दरम्यान आपण भावनावश होता कामा नाही समाजातल्या या गोष्टी आपल्याला भंडावून सोडण्यास आणि आपल्याला अस्वस्थ करण्यास तयारच असतात आपण शांत राहायला हवं तुम्ही जर शांत राहायला नाही तुम्ही देवाचं ऐकू शकणार नाही तुम्ही जर शांत राहायला नाही तुम्ही सोज्ञापणाने वागणार नाही माणसं जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा ते सर्व तऱ्हेच्या मूर्खपणाच्या गोष्टी करतात ज्याने त्यांची समस्या आणखीनच चिघळते तुम्ही जेव्हा अस्वस्थ होता तेव्हा ती वेळ एखादा निर्णय घेण्याची नसते तुम्ही भावनावश झालेले असतात तुम्ही एखादा निर्णय घेऊ नका तुम्ही शांत राहा तुम्ही भावनावश झालेले असताना एखादी गोष्ट विकत घेण्याचा निर्णय घेऊ नका कारण त्या चकाकणाऱ्या नव्या गोष्टी प्राप्त करण्याविषयी तुमच्या भावना उतावीळ होतील आणि तुमच्या भावना तुम्हाला असं वाटण्यास भाग पडतील की उभ्या आयुष्यात एवढी उत्तम गोष्ट आपल्याला लाभणार नाही आणि यानेच आपलं आयुष्य बदले पण त्यासाठी प्रार्थना करण्याविषयी तुमच्या भावना तुमच्याशी बोलत नसतात ज्या भावनांच्या आहारी जाऊन आपण पहिल्या दिवशी अगदी उचंबळून असं करतो त्या दुसऱ्या दिवशी नसतात म्हणूनच नस खात्री करा एक हो की एके दिवशी आपण अगदी आनंदाने दुसऱ्या दिवशी असं होईल की आमेन म्हणाल की जॉयस ही अशी परिस्थिती आलेली असताना माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवसाचा आनंद लुटणं कसं शक्य होणार आहे सांग मला मी जाणते काही समस्या आहेत मी पुढच्या कार्यक्रमात अशा काही प्रश्नांची उत्तरं देणारे जे माणसं विचारत असतात की त्यांच्यावर ज्या परिस्थिती आलेल्या आहेत तशा परिस्थितीत ते जीवनाचा आनंद कसा काय लुटतील तुम्ही आमच्या समवेत असा कारण तो एक उत्तरांचा दिवस असणार आहे